मुरलीधरजी नमस्कार. नेक्स्ट मराठीमधून बोलतोय. नमस्कार नमस्कार. आज हातकलंगले लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली. ठाकरे गटाकडून सत्यजित आबा पाटील यांना ही उमेदवारी जाहीर झाली. या निमित्तानं पुन्हा एकदा तुमचं नाव चर्चेमध्ये आहे. याचं कारण असं की ज्यावेळेस माजी खासदार राजू शेट्टी हे ठाकरे गटाला भेटायला गेले होते तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की राजू शेट्टी हे नेहमीच आपली भूमिका बदलत राहतात, त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका. तर हातकरंगल्यामधून कुठल्या तरी एका निष्ठावंत शिवसैनिकाला तुम्ही तिकीट द्या आणि त्याच्यानंतरचं सगळंच प्रकरण घडलं आणि मातोश्रीची नाराजी ओढवून घेतली. आज या सगळ्या चित्रामध्ये आज पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाकडून सत्यजित आबांना उमेदवारी जाहीर झाली. तर हा सगळा ज्या काही घडामोडी घडल्या याकडे तुम्ही कसं बघितलं आता? सर्वात प्रथम विषय असा आहे की राजू शेट्टी ज्यावेळेला मातोश्रीवर गेले होते ते काय अदानीच्या प्रकल्पाला विरोध वगैरे पाठिंबा मागण्यासाठी गेलो असं त्यांनी कारण दिलं. परंतु त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. ऍक्च्युअल आतमध्ये त्यांनी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली होती. परंतु ज्यावेळेला मी विरोध केला ना त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, ते विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत वगैरे म्हटलो, तदनंतर उद्धवजींनी मला पक्ष जिल्हा प्रमुख पदावर काढलं. माझं म्हणणं जे त्यावेळेला सुद्धा होतं की निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे. मी गेले 17 वर्ष जिल्हा प्रमुख होतो, मग आता त्यांना मागणी करत होतो. हे दोघांना जयशिंगपूरला मोर्चा काढला, कोल्हापूरला मोर्चा काढला, त्यावेळेला फक्त मी अखंडपणे एकट्याने सगळ्यांना अंगावर घेतलं होतं. त्यावेळेला पण मी सांगितलं तर निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्या. ज्यावेळेला मी विरोध केल्यानंतर मला काढल्यानंतर राजू शेट्टींना कळालं की आता शिवसैनिक कोण यांच्या पाठीशी राहणार नाहीत, मदत करणार नाहीत, म्हणून त्यांनी पाठिंबा हा नाकारला. महाविकास आघाडीमध्ये येण्याचं त्यांनी टाळलं. मग टाळला असताना मग शेवट उद्धवजींना पर्याय राहिला नाही म्हणून त्यांनी आता सत्यजित पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. ठीक आहे, देर आहे, दुरुस्त आहे, हे सत्यजित पाटलांनंतर त्यांनी उमेदवारी दिली. पण माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर त्यांनी अन्याय, फार मोठा अन्याय केलाय. गेल्या 27 वर्ष शिवसेना या भागामध्ये जिवंत ठेवण्याचं काम फक्त मुरलीधर जाधव यांनी केलं होतं. असं मला पण त्यावेळेला न्याय मिळाला पाहिजे होता. ठीक आहे, त्यांनी पदावरनं काढलं, त्यांना योग्य वाटलं. मी काय त्या पक्षामुळे मोठा झालोय त्यामुळे मी काय त्यांना दोष देणार नाही यावेळेला. तुम्हाला असं वाटतं का की त्यावेळेस थोडीशी वेट अँड वॉचची भूमिका घेतली असती, मातोश्रीवरती जाहीर रीतीनं भाष्य करण्याच्या ऐवजी आपण थोडासा दम धरला असता तर आज मुरलीधर जाधव यांचं नाव लोकसभेच्या या उमेदवारीमध्ये असतं? नक्की मला उमेदवारी दिली नसती उद्धवजींनी, कारण त्यावेळेला राजू शेट्टी हा महाविकास आघाडीमध्ये आला असता आणि जर राजू शेट्टी महाविकास आघाडीत आला नसता तर हे माझे तिन्ही आमदार उल्हास पाटील, डॉक्टर सुजित मिंचेकर आणि सत्यजित पाटील यांनी एक विडा उचलला होता मुरलीधर जाधव यांना विरोध करण्यासाठी. ते माझं नाव जर पुढे आलं तर सातत्यानं त्यांनी मुंबईला शिष्टमंडळ घेऊन मला विरोध केला असं हे नक्की आहे. हे मला उमेदवारी नाकारण्यामाग डॉक्टर सुजित मिंचेकरांचा वाटा आहे आणि त्या ह्या दोघांची मुख संमती आहे त्यांना, उल्हास पाटील आणि सत्यजित पाटलांची. आता ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काय वाटतं तुम्हाला, नेमकं कशी परिस्थिती आहे, जनता काय कहू? ठीक आहे सत्यजीची, नेक्स्ट मराठीशी बोलल्याबद्दल.